लाखणीच्या नगरसेवकावर महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल. रावणवाडी जंगल परिसरातील प्रकार. नगरसेवकाला ग्रामस्थ व नातेवाईकांनी दिला चोप. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. राजकीय वर्तुळात खळबळ. एका महिलेला दुचाकीवर जबरदस्तीने बसून रावणवाडी जंगल परिसरात नेले. तिथे तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून अड्याळ पोलिसांनी लाखणीच्या नगरसेवकाविरुद्ध सोमवारला गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे स्थळावरील मारहाणीची छायाचित्र व चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. अनिल बिसन निर्वाण वय 51 वर्ष असे गुन्हा नोंदविण्यात आलेल्या नगरसेवकाचे नाव आहे. सदर महिला ही सोमवारी सकाळी 11 वाजता ऑटो रिक्षाने आईच्या गावी जात होती. दरम्यान अनिल निर्वाण हे बिना नंबरच्या स्कूटीने आले व गुंथारा गावाजवळ त्यांनी ऑटो थांबवून आपल्या दुचाकीवर महिलेला जबरदस्तीने बसवले. महिलेने दुचाकीवरून उतरण्याचा प्रयत्न केला, परंतु गाडी वेगात असल्याने तिला उतरता आले नाही. अनिलने महिलेला रावणवाडी ते खुर्शीपार मार्गावरील जंगलात नेले व तिथे अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला असता महिलेने आरडाओरड केली. त्यावेळी जंगलात असणारी गुराखी आणि काही ग्रामस्थ मदतीला धावून आले व घटनेची माहिती अड्याळ पोलिसांना दिली. तसेच महिलेने सुद्धा भ्रमणध्वनीवरून आपल्या नातेवाईकांना माहिती दिल्यानंतर नातेवाईक व अड्याळ पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. यावेळी अनिल यांना ग्रामस्थ व नातेवाईकांनी चांगलाच चोप दिला. दरम्यान नगरसेवक निर्वाण यांना मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने भंडारा जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून निर्वाण यांच्या विरुद्ध 376(2) N506 भादवी कलमा 9 तर निर्वाण यांच्या तक्रारीवरून महिला व तिच्या नातेवाईक व ग्रामस्थांविरुद्ध अड्याळ पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. प्रशांत देसाई, महावाईज, भंडारा. मला त्रास देते आणि मी तर मी घरी म्हणजे घरच्या लोक आपल्या पतीला सांगून ठेवले. त्यांच्याशी बोलणं होतं का तुमचं? बोलणं म्हणजे मला त्याच्यापासून मला मारीन, आपल्या परिवारांना उद्ध्वस्त करीन, पोरांना मारीन, असं तिची व्हिडिओ वगैरे करीन रस्त्यावर आणीन, असं वगैरे खूप धक्के द्यायचे. आजची घटना झाली, रावणवाडीची ही घटना आहे आणि फिर्यादी आमच्याकडे येऊन फिर्यादीनं रिपोर्ट दिलेला आहे, त्यावरून आम्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास चालू आहे. त्याचप्रमाणे जो आरोपी सुद्धा आहे त्या आरोपीने सुद्धा त्याला मारहाण झाल्याबद्दल तक्रार केली आहे. त्याच्या तक्रारीवरून सुद्धा आम्ही कारवाई केलेली आहे. 2 काउंटर गुन्हे दाखल झालेले आहेत, त्याचा तपास आम्ही करत आहोत आणि तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्या पद्धतीनं आम्ही पुढील कारवाई करू. आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली SDPO मॅडम, आमचे ॲडिशनल सर, SP सर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास आम्ही करणार आहोत. काय फिर्यादीच्या रिपोर्टवरून आपण जर आपण कलमा सांगितल्या तर ते योग्य होणार नाही, त्याच्यामुळे मी कलमा डिटेलमध्ये सांगणार नाही आपल्याला. पण महिला फिर्यादीच्या रिपोर्टवरून रेपचा वगैरे गुन्हा दाखल झालेला आहे. तसंच जो आरोपी आहे त्याला सुद्धा फार गंभीर दुखापत आहे आणि त्याचे 2-3 दात फुटले त्या मेडिकल रिपोर्टवरून आम्हाला एवढं समजलं आहे. त्याप्रमाणे आम्ही सेक्शन लावत आहोत.